स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ मातीच्या कनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी शुछे महाराज सर्वप्रथम रैतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणी माझे नाव श्री श्रवसाहेब शिंदे माझ्या गावाचे नाव बुवाचे वटा तालुका हातकलंगे जिल्हा कोल्हापूर माझ्या शाळेचे नाव खोची हायस्कूल खोची

शासकीय माप म्हणजे शिबा दुश्मनांच्या काळजात पावत्या स्थान निर्माण करणारा की मी आगार म्हणजे शिबा की मी म्हणजे शिबा मित्रांनो तलावर तर प्रत्येकाच्या मनगडत होती मित्रांनो तलावर तर प्रत्येकाच्या मनगडत होती पण स्वराज स्थापना करण्याच्या फक्त फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती मित्रांनो शिवाजी फक्त तीन अक्षर शब्द नव्हे तर हा एक मंत्र आहे हा मंत्र उच्चारतात अंगातले रक्त ससळायला लागतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वर्ज स्थापन केले पण सर्व स्थापन करत असताना प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्रांचा पुरवठाही नव्हता सुरुवाती शून्यातून झाली महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या आता शस्त्र दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज बोलले नाहीत का मी नक्कीच मोठा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जेवढे काय आले ते तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार आपण स्वतःला सुरक्षित म्हणून घेणार आहे पण स्वतः जन्मकुंडला घेऊन फिरतो याला अपयश की करतो नाहीतर लावतो बाटली तोंडाला आले शिव जयंती जवळ घालतो वाद करतो बांधणी त्यांच्या जन्मतारखेला आपण काय आदर्श घेऊ शकतो राजांचा राजांनी अनेक गडकिले जिंकले पण कोणत्याही गडाला स्वतःचे नाव दिलं नाही राजांनी अनेक मुखल्या पण कोणतेही पंचांग पाहिले नाही राजांना अनेक संकट आले पण कधी आत्महत्येचा विचार केला नाही कधी व्यसनाच्या आहारी गेले नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची वेळ आहे ती शोकांतिका करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली कारण हैदराबाद कोपॅटीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही बरेच माते समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणारे हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजांच्या हो राज्यात होते माझ्या राजांच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते हो तर शंभर टक्के संरक्षण होते सूरज की तो बाद छोडो चमकना उसका काम है सूरज की तो बाद छोडो चमकना उसका काम है जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है नव्हते आमदार नव्हते खासदार तरी सुखी होता मास्टर माझा कारण राज्य होते शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणून आजच्याऐंशी वर्ष होऊन गेली तरी त्यांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देतात मित्रांनो आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर देशा हल्ला करतात म्हणून आज खऱ्या तर गरजाची छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची मित्रांनो शिवाजी महाराज निर्माण होणं कठीण नाही तर मनगड ताकद रक्ता रक्तात देशभक्ती लागते मग बघा घरा घरात निर्माण होतील शिवाजी महाराज जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता जिंकून दुनिया सारी सिकंदर ते लढला होता लोलाचा राजा माझा पाचच्याऐंशी याच मातीत लढला होता लॅक राजा माझा पाचच्याऐंशी याच मातीत लढला होता जाता जाता व्यासपीठाची रजा घेतो आणि एवढेच म्हणून इच्छितो क्या मनाने किती उदळू शब्दांचे बुडबुडे पड़ मुख्या क्या मनाने किती उदळू शब्दांचे बुडबुडे तुझे पवाडे गातील पुरती तोपांचे चौघडे तुझे पवाडे गातील पुरती तोपांचे चौघडे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय श्री 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 श्रीमंत श्री, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी